अहो त्याला जरा कमी पक्ष बदलायला सांगा ना त्यो कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात किती पक्ष बदलतोय त्यो अहो जाऊ द्या ना मग तुम्हाला काय एवढा फरक पडतोय हॅलो है। हॅलो हा शांताबाई बोलताय का हा बोलते बोला कोण आहे अहो मी कुणी का असं ना तुमच्या नवऱ्याला जरा नीट समजावून सांगा ना तुम्ही काय केलंय त्यांनी आता तुम्हाला माहित नाही काय केलंय त्यांनी मला विचारताय अहो माहिती नाही म्हणूनच विचारते ना अहो त्याला जरा कमी पक्ष बदलायला सांगा ना त्यो कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात किती पक्ष बदलतोय त्यो अहो जाऊ द्या ना मग तुम्हाला काय एवढा फरक पडतोय अहो त्याला जरा समजावून सांगायचं सोडून तुम्ही मलाच म्हणालात काय फरक पडतोय अहो थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होतो मला त्याला काय लाजायचंय आपल्याला आवडतं त्या पक्षात जायचं जाना जा ना मग तुम्हाला ज्या पक्षात आवडते त्या पक्षात पण जरा एक निष्ठ राह ना तुम्ही अहो जेवढे सरड्या रंग बदलत नाही तेवढे पक्ष बदललात तुम्ही बदलू द्या ना मग तुम्हाला काय एवढा फरक पडतोय बरं आम्हाला नाही फरक पडत पण त्या समोरच्या पार्टीला फरक पडतोय ना थोडा विचार करीत ना त्या समोरच्या पक्षाचा हे बघा तुम्ही आम्हाला नका शिकू काय करायचं ते आम्हाला जे आवडतंय ते आम्ही करतोय हा हे बरंय आहे तुमचं तुमच्या आवडीमुळे लावा एखाद्या पक्षाची वाट तुम्ही आम्ही वाट नाही लावित आम्ही विकास करतोय समजलं का कसला विकास करताय तुम्ही कसला विकास करताय पक्ष बदलून विकास करताय काय तुम्ही अहो त्या पक्षाचा विकास झाला होता म्हणून आम्ही त्या पक्षाला चांगलं जमतंय तुमच्या नवऱ्याला असेच पक्ष बदलत राहा तुम्ही एके दिवशी त्यांनी तुम्हालाच बदलू नाही म्हणजे झालं अहो माझ्या नवऱ्याच माझ्यावर खूप प्रेम आहे ते असं कधीच करणार नाही करणार नाही अहो लवकरच कळल शांताबाई त्याचं किती प्रेम आहे तुमच्यावर कळू द्या बर काय कळायचं ते माझा नवरा शंभर पक्ष बदलीन पण मला कधीच बदलणार नाही देवकर तुमच्या सोबत त्याने एकनिष्ठ राहावा म्हणजे झालं राहणारच माझा नवऱ्यावर हो माझा लय विश्वास आहे हा असाच विश्वास ठेवा त्याच्यावर तेव्हा आता पक्ष बदलितोय काही दिवसांनी तुम्हाला बदलू नाही म्हणजे झालं त्यानं तुम्ही नका मला जास्त ज्ञान देऊ अहो ज्ञान द्यायचा विषय नाही हो शांताबाई किती पक्ष बदलायला वाटायला पाहिजे ना एक निष्ठा तुम्ही आम्हाला फोन मी ज्या पक्षामध्ये होतो ना त्या पक्षातूनच बदलून दुसऱ्या पक्षात गेलाय तुमचा नवरा म्हणून मला राग आलाय म्हणून तुम्हाला फोन केला मी राग आला तुम्हाला तिथून भेटला असेल काहीतरी खायला खायला नाही भेटलं म्हणूनच तुम्हाला एवढी मिरची लागते मिरची नाही लागतो शांताबाई तुमच्या नवऱ्याच्या हातात किती कारभार होता या पक्षाचा सगळी वाट लागली ते दुसऱ्या पक्षात गेलाय तर ती कारभार तुम्ही तुमच्या हातात घ्या आम्हाला कशाला फोन बोलायला वारे वाचवाराच्या उलट्या बॉम्बा आम्ही चांगला सांगायला फोन केला तर तुम्ही आमच्याच उलटा हा बर चांगलं सांगायला फोन केला ठेवा फोन ठेवा तुम्हीच आले कुठं आम्हाला शिकवायला शांतपणा चांगलं जमतय तुम्हाला चांगलं सांगायला गेलं तर तुम्ही आमच्या उलटायला लागला तुमचं चांगलं आहे ना तुमच्या जवळच ठेवा मला नका सांगू माझी जीप म्हणू त्या नवऱ्याला मना म्हणायचं असेल तर किती पक्ष बदलतो तो सात आठ पक्ष झाले त्याच्या बदलून आणखी जरा एक निष्ठा राहून म्हणू एका पक्षात नका मला लेक्चर देऊ आता परत फोन केला ना माझ्यापेक्षा वाईट कोण नाही तुमच्या नवऱ्यापेक्षा कोणी वाईट नाही आता तुम्ही बी वाईट व्हायचंय का तुम्हाला बी तुमचं तुमचं बघा तुमच्या पायाला किती माती लागली ठेवा पण ठेवा